एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना रोजच समोर येत आहे. निफाड येथे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या एका तरुणाला 62,000 मुद्देमालासकट पोलिसांनी ताब्यात घेतले. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, अशातच रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत असल्याचा फायदा रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असताना टोळीने घेण्यास सुरुवात केली आहे. निफाड तालुक्यातील शिवरे गावातील राहुल खंडू सानप या तरुणाने निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर गरजू रुग्णांच्या नातेवाईकाला तब्बल 16,000 प्रमाणे एक असे 2 रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक डॉक्टर नितीन देवरे यांना मिळताच त्यांनी निफाड पोलिसांच्या मदतीने शांतीनगर चौफुली येथे धाड टाकत चढ्या बाजार भावाने विक्री होणारे 32,000 2 रेमडेसिवीर इंजेक्शन व 30,000 किमतीची दुचाकी असा 62,000 मुद्देमाल जप्त करत राहुल सानप या तरुणाच्या विरोधात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी राहुलला निफाड पोलिसांनी अटक केली आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ब्रिजेश पारिक, लासलगाव.